इकडे भारिप रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यावरती टीका केली आहे. राज ठाकरे यांनी मराठी माणसासाठी काय केलं असा सवाल विचारतानाच अजित पवार यांची ताकद फक्त एका मतदारसंघापुरती मर्यादित असल्याची टीकाही त्यांनी केली. मनसे हे कम्युनल ऑर्गनायझेशन आहे, अँटी नॅशनल ऑर्गनायझेशन आहे. बिहारी नको, अमुक नको, तमुक नको असं तुम्हाला म्हणता येणार नाही. याच्यामध्ये सेनेची सत्ता या ठिकाणी होती, त्याच्यामुळे राज ठाकरेला स्वतःला बाजूला काढून चालणार नाही. स्वतःला तुम्ही मराठी माणसासाठी काय केलं व इथला काय केलं ते असं आपण सांगावं. त्याच्यामुळे जिथे 66% मराठी माणूस होता त्या 66% ऐवजी आता असताना मराठी माणूस होती, नेटिव्ह माणूस जो आहे तो आता असताना 23% आलेला आहे. आणि त्याच्या आणि आता ह्या 23%मधनं 14% पुन्हा बाहेर अडकायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे इथे या सगळ्या पॉलिटिकल पार्टीचा एक कॉमन अजेंडा मला दिसतो आहे की जे नेटिव्ह आहेत त्यांना हकला. ते बरोबर आहे, पण प्रश्न असा आहे की मनसेने यावं म्हणून अजित पवारांनी प्रयत्न केले, ते राज ठाकरेंना जाऊन भेटून आले. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये एक मतदारसंघामध्ये असणारं ज्यांचं प्राबल्य आहे ते महाराष्ट्राचं राजकारण करायला निघाले, तेच मोठं आश्चर्य आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे काही व्यक्ती ह्या नुसत्या मी असणाऱ्या पेपरच्या बातम्यावरनंच ऐकत असतो आणि त्यांना तिथेच सोडत असतो. दादा कोंडकेचं मला असणारं वाक्य फार चांगलं आवडतं, तुम्ही माझ्या विरोधात काही लिहा ना, मला काय जाते, माझा मास माझ्याबरोबर आहे. तसं हे वर्तमानपत्रवाल्यांनी हा नेता आहे तो नेता आहे तो ते लिहा ना म्हणत तुमच्याच फायलींमध्ये राहील, त्याच्या पलीकडे त्याला स्टेटस नाही. तुमचं म्हणणं की राज ठाकरे फक्त एका मतदारसंघापुरताचे नेते? अजित पवार सुद्धा त्याचं तेच कॅरेक्टर आहे, दुसरं काय आहे त्याच्यामध्ये?